माझे प्रेरणास्थळ, माझ्या ह्या सभागृहाचे माजी विरोधी पक्ष नेते, माजी सभापती, माझे वडील स्वर्गीय बी आर पाटील साहेब, माझ्या राजस्तंभ माजी महापौर स्वर्गीय भोलानाथ पाटील साहेब यांच्या स्मृतीस अभिनंदन करून, तसेच माझ्या पक्षाचे राष्ट्रपती पक्षाचे अध्यक्ष माजी राष्ट्रीय कृषी मंत्री व अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब, माननीय आमदार अजितदादा पवार साहेब, सन्माननीय नव्या मुंबईचे लोकनेते गणेश नाईक साहेब, माजी खासदार संजू नाईक साहेब, आमदार संदीपजी नाईक साहेब, आमच्या माथाड्यांचे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, नरेंद्रजी पाटील साहेब, या सभागृहाचे माजी महापौर सागरजी नाईक साहेब, तसेच मला या सभागृहात वडिलधारे या नात्याने नेहमीच मदत करत असतात. ते आपले सन्माननीय महापौर सुधाकरजी सोनावणे साहेब, सभागृह नेते जेडी सुतार साहेब, सभापती शिवराम पाटील साहेब, विरोधी पक्षनेते चौगुले साहेब, नामदेव भगत साहेब, तसेच मला मार्गदर्शन नेहमीच ज्यांचं असतं ते सुतार साहेब, गीतापे साहेब, उर्के साहेब, त्या साहेब सभागृहात आली आणि प्रत्येक माझ्या कामात व मला मार्गदर्शन सहकार्य ज्यांचे असते ते माझे माजी महापौर काका नाथाड्यांचे नेते सी आर पाटील साहेब व माझे बंधू माजी नगरसेवक विवेक पाटील साहेब. महापौर साहेब, सन 2016-17 सुधारित व सन 2017-18 मूळ जमा खर्चाचा अर्थसंकल्पीय अंदाज वर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे साहेब. साहेब, मी माझ्या वॉर्ड बद्दल व काही ह्याच्याबद्दल थोडक्यातच बोलणार आहे साहेब. सर्वप्रथम मी तुमचे आभारी आहे आयुक्त साहेब, आयुक्त साहेब चव्हाण साहेब, मी तुमचे आभारी आहे की तुम्ही माझ्या दुर्बल विभागासाठी जे रामतरुण माता बाल रुग्णालय नेहमीच प्रत्येक सभागृहात स्टँडिंगच्या सभागृहात मी बोलत होती आणि सभापतींनी त्याचं हे करून मनावर घेऊन आयुक्त साहेब तुम्ही तिथे आलात आणि त्या हॉस्पिटलला भेट दिली, त्या हॉस्पिटलची अवस्था तुम्ही पाहिली आणि त्याच्यातून तुम्ही आठवण केलं की 8 वॉर्डाचा हा प्रश्न आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला संख्याही सांगितलेली आणि त्याचं तुम्ही दखल घेतली आणि ते हॉस्पिटल आता चालू करण्याचं हे केलं त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे साहेब. खरोखरच दुर्बल विभागाचा प्रश्न होता का इंदिरानगर तुलबाग स्टोर, हनुमाननगर, गणेशवाडा ही झोपडपट्टी एरियातील लोक साहेब आमची किंवा सेक्टर 20-21 लोक काय फारशी इतकी श्रीमंत नाही, ते एक साधारण काम करणारा वर्ग आहे आणि त्याच्याकरता तुम्ही हा हॉस्पिटल पुन्हा चालू करायचं नूतनीकरण करण्याचा जो प्रस्ताव आणला त्याबद्दल आभारी आहे साहेब. नुकत्याच जन्मलेल्या बालांसाठी इन्क्युबेटर्सची सोय पालिकेच्या आपल्या रुग्णालयातही नाही, त्यामुळे तेथील माता बाल रुग्णालय किमान 5 इन्क्युबेटर्स तरी द्यावेत ही माझी विनंती आहे साहेब तुम्हाला. तसेच आपल्या वाशी व इतर ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत तिथे केस पेपर व औषधांकरता आपल्याला रांगाच रांगा नेहमी दिसत असतात, तर माझी विनंती आहे की साहेब तिथे तुम्ही स्टाफ वाढवावा. तसेच आपले हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स कार्यरत आहेत त्यांच्या पेमेंटमध्ये भर पडली तर आपल्याला नक्कीच आपल्या नव्या मुंबईतील लोकांकरता त्या एक चांगलं ते सेवा देऊ इच्छितील म्हणून त्यांचा तोही एक विषय मनावर घ्यावा साहेब. दुसरं म्हणजे शहर शुशुभीकरण या भेटली होताना साहेब मी खरोखरच डगावकर साहेबांचं आणि आपल्या स्मृतीकरणचं आभारी आहे की एक माझ्या इथं एपीएमसी मार्केट जो एरिया आहे तिथं माथाडी वर्ग तिथं मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे माथाड्यांचं स्टॅच्यू तिथे बसवला आहे आणि तो माथाडी वर्ग जो कामगार वर्ग आहे तो इतका आपल्या पालिकेवर खुश आहे की नगरपालिकेने आमच्या एक कामगाराचा एक स्टॅच्यू त्याप्रमाणे घेऊन बसवला. हे खूप म्हणजे हे एक गौरवशाली गोष्ट आहे आपल्या पालिकेसाठी, त्याचा गौरव आपल्या पालिकेतच त्या व्यापारी वर्गातच नाही, त्या कामगार वर्गातच नाही तर मुंबईपर्यंत आणि इतर ठिकाणीही त्याचा गौरव करण्यात आला आणि त्या बाबीचा. तसंच त्या एरियात इतर ठिकाणी आपण नेहमी वॉच हाऊस इतर सिटीमध्ये आपण बघत असतो, आपल्या तसा वॉच हाऊस आपल्या नव्या मुंबई सिटीत व्हावा
आणि त्या व्यापारी क्षेत्रात झाला तर एफएमसी च्या मार्केट ठिकाणी झाला खूप बरं होईल साहेब, त्या दृष्टीने आपण थोडासा विचार करावा. दुसरं म्हणजे साहेब वसाहती अंतर्गत नागरी सुविधा आणि मरीन सर्व्हिस वायनाड टाकण्याबाबत साहेब माझी अशी विनंती की ऐरोली झालं, कोपरगिरणा झाला, घनसोली झाला, तुळबाय येथे सिडकोकालीन ज्या माथाडी आणि माथाडी वर्ग जो आहे तसेच लो इन्कम ग्रुपचे ज्या वसाहती आहेत त्या वसाहती अंतर्गत मलिन जमीन वाहिन्या आणि याच्या लाईन्स जर तुम्ही त्या टाकून दिल्या तर खूप बरं होईल साहेब. खूप अत्यंत तिथली परिस्थिती पाहता खूप दयनीय, रोज लोकांच्या त्याच्यावरनं प्रत्येकाच्या दारात तो पाणी जमा होत असतो, मलिन वाहिन्या फुटलेल्या असतात आणि प्रत्येकाच्या दारात तो पाणी जमा झालेला असतो आणि त्याच्यावरनं रोजच भांडणं होत असतात साहेब. तर माझी ऐकतोय साहेब तुम्हाला विनंती असेल की तुम्ही शासनाशी पाठपुरावा करून त्याची तरतूद त्या मलिन वाहिन्या टाकण्याची तरतूद करण्यात यावी या वसाहतीअंतर्गत. दुसरं म्हणजे महिला व बालकन्या योजनेअंतर्गत मला वाटतं माझ्या मागच्या पंचवार्षिकला आपल्या पालिकेने केरळसाठी आम्हा महिला नगरसेविकांना अभ्यास दौऱ्यावर पाठवलं असता मी तिथे मागच्या वेळेसही मी बोलली होती बालकल्याण समितीत असताना, पण त्याच्यावर महापौर साहेब आतापर्यंत आपल्या पालिकेने त्याची दखल घेतलेली नाहीये. तिथे मी पाहिलं की आपल्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत प्ले स्कूल प्रत्येक याच्या शहरात त्यांनी चालू केलं होतं आणि सुसज्ज असं आणि त्याच्यावर बालसंस्कार केंद्र तिथे त्यांनी प्रत्येक याच्या स्थितीत चालू केलेलं आणि अत्यंत चांगल्या प्रकारे संस्कार त्या लहान मुलांवर करत होते. मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल की खारगावचं जे प्रकरण आहे ते अतिशय निंदनीय आहे, अशा प्रकारचे जे प्रकरण आपल्या शहरात होत असतात त्याच्यामुळे आपल्या पालिके अंतर्गत तिथे देखरेख ठेवून अशा प्रकारचे प्ले स्कूल चालू केले तर खूप चांगलं होईल साहेब. जो काम करणारा महिला वर्ग आहे ते आपल्या मुलांना कुठे ठेवू शकत नाही तर आपल्या पालिके अंतर्गत अशी योजना केली तर खूप बरं होईल. तसेच आपल्या पालिकेच्या इमारतीतही काही महिला काम करतात त्यांच्यासाठीही आपल्या पालिकेतील योजना चालू केली आपल्या ह्या इमारतीत तर खूप बरं होईल साहेब. दुसरं म्हणजे सर पे अँड पार्कच्या विषयी बोलत असताना साहेब मी सुचवू इच्छिते की जो आपल्या शहरात पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे तर जे गावगावठाण आहेत शहर आहेत या ठिकाणी पार्किंगचे बोर्ड्स लावण्यात यावेत. आणि दुसरं म्हणजे साहेब एफएमसी मार्केट एरियात सेक्टर 19 सिडको अंतर्गत ज्या काही प्लॉट्स आहेत तिथे फक्त एकच प्लॉट आपला पेई पार्कसाठी ट्रक टर्मिनल सोडता इतर ठिकाणी रस्त्यावर गाड्या उभे असतात तर माझी विनंती अशी आहे की सेक्टर 19 जे प्लॉट आहे ते सिडकोकडून हस्तांतर करून तेथे आधुनिक पद्धतीचं तेथे पेन पार्क चालू करावं आणि त्याच्यामुळे आपल्या पालिकेच्या तिजोरीत नक्कीच भर पडेल व जो रस्त्यावर जो पार्किंगचा प्रश्न आहे तो नक्कीच सुटण्यासारखा आहे साहेब. तर याच्यावर विचार करण्यात यावा आणि या बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी तशा प्रकारची. दुसरं म्हणजे आपण तिथे विरुंगळा केंद्र तिथे चालू केले तिथे साहेब की तिथे जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्यासाठी एक तरतूद करण्यात यावी की त्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे की जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना छोटं मोठं असं काम तिथे देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे त्यांना जसं आपण राजीव गांधी योजनेअंतर्गत आपण हे करतो त्याप्रमाणे आपल्या पालिकेतनं त्यांना काहीतरी काम देऊन तशा प्रकारची योजना चालू करून त्यांना अनुदान देण्यात यावं. दुसरं सर मला असं विचारायचं आतापर्यंत किती ठेकेदारांच्या एफड्या आपण दिल्या आहेत आणि त्या किती जमा आहेत आपल्या याच्यात आणि 16-17 बजेटमध्ये सदर ठेकेदारांची जमा शिल्लक किती आहे आणि ती रक्कम आपल्या बजेटमध्ये का दर्शवली नाहीये साहेब.
मग तो सिक्युरिटी डिपॉझिट जमा झालेला गंगाजल किंवा शासकीय जमा याची केलेली नोंद कुठे आहे बजेटमध्ये, तरतूद कुठे आहे साहेब? आपण प्रत्येक वेळेला सांगतो ऑडिट रिपोर्ट करायचा, ऑडिट रिपोर्ट करायचा, कुठे आहे तो ऑडिट रिपोर्ट साहेब? आतापर्यंत का केला नाहीये साहेब? प्रत्येक वेळेला आपल्याला सांगण्यात येतो ऑडिट रिपोर्ट करणार, तो कुठे आहे बघ साहेब? त्या ठेकेदारांचे पैसे कशा पद्धतीमध्ये का दाखवण्यात नाही आले साहेब? ते ह्या बजेटमध्ये दर्शवण्यात यावं साहेब. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या आधी.